आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, अर्जुनवाडकरांना बस थांब्यासाठी करावी लागणार पुन्हा प्रतीक्षा. अर्जुनवाड ते मिरज बस चालू झाल्यापासून अर्जुनवाडकरांना बस थांबा नाही. मधल्या काळात अर्जुनवाड मधील नागरिकांनी ही मागणी उचलून धरली. अर्जुनवाड मधील प्रवाशी ऊन वारा पाऊस हे सर्व कित्येक दिवस सहन करत होते. हे लक्षात घेऊन आमदार उल्हास पाटील यांनी कर्नाटकच्या धर्तीवर हा बस थांबा होण्यासाठी प्रयत्न करून 4 लाखांचा निधी मंजूर केला. मात्र अर्जुनवाड वरून जाणारा रस्ता हायवे होणार असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने हा थांबा रद्द केला. परिणामी प्रवाशी थांब्यासाठी प्रवाशांना पुन्हा उपेक्षास वाट्याला आली आहे. महानगर न्यूज साठी अर्जुनवाडहून मोहन जमादार.